नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तलाठी भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न स्वतःच्या वास्तविक वेगाच्या पाचशे सात वेगाने प्रवास करणारी एक कार बेचाळीस किलोमीटर अंतर एक तास चाळीस मिनटे अठ्ठेचाळीस सेकंदात पूर्ण करते कारचा वास्तविक वेग किती हे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह असू शकतं पण तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर हे सॉल्व्ह होण्यासारखं गणित आहे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा पाचशे सात वे वेगाने प्रवास करतो आहे तर तुम्हाला विचारलाय कारचा वास्तविक वेग म्हणजे आत्ताचा वेग आहे हा पाच आहे तर जो ॲक्च्युअल वेग आहे तो सात आहे आणि वास्तविक वेगच विचारला आहे मग पाच बरोबर किती तेच तुम्हाला दिलेलं आहे गणितामध्ये आणि एक बरोबर किती ते तुम्हाला काढायचं आहे तर ह्यामध्ये पाच बरोबर आता वेग दिलेला आहे वेग म्हणजे इथे वेगचं सूत्र आहे आपल्याला वेग बरोबर अंतर भागीला वेळ आता अंतर दिलेलं आहे बेचाळीस किलोमीटर आणि खाली दिलेला आहे एक तास चाळीस मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद तर हा जो पार्ट आहे ह्याच थोडा कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि तेच आपल्याला इथे फाइंड आऊट करायचं आहे एक तास चाळीस मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजेच किती तास तर किती तास होण्यासाठी आपण सगळ्यात पहिले एक तास तर आहेच हा कन्फर्म हा वेगळाच काढून ठेवू चाळीस मिनटे याला आपण पहिले सेकंदात कन्वर्ट घेऊ गुन्हेला जर साठ केले तर हा सेकंदात येईल म्हणजे हा चाळीस गुणीला साठ म्हणजे संचोक चोवीस आणि हा दोन शून्यला दोन शून्य प्लस हे अठ्ठेचाळीस सेकंद एकूण सेकंद काढून घेतले आपण ह्याच्यातले चोवीसशे अठ्ठेचाळीस आता हे सेकंदात झालेलं आहे ह्याला तुम्हाला तासात कन्वर्ट करण्यासाठी जर मी ह्याला साठने भाग दिला हा मिनिटात झाला आणि परत साठने गुणाकार केला म्हणजे छत्तीसशेने जर भागाकार दिला हा होईल तासामध्ये कन्वर्ट तर एक तास प्लस हा जो काही तास येईल तो म्हणजे चोवीस अठ्ठेचाळीस भागीला साठ गुणीला साठ मग आपण ह्याला सॉल्व्ह करून घेऊ पहिले सहा साठ सं चोवीस चोवीस हा चार येईल खाली चारने भाग जाणार नाही म्हणून हा शून्य घेतला खाली येईल आठ आट, म्हणजे अठ्ठेचाळीस सही अठ अठ्ठेचाळ परत याला सहाने भाग देऊन पाहू सहा एक सहा 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 छत्तीस खाली उरतील चार सही अठ अठ्ठेचाळ म्हणजेच दहा गुणीला दहा आणि वरती फक्त अडुसष्ट राहतील म्हणजे अडुसष्ट भागीला शंभर याला जर परत चारने भाग दिला तर इथे येतील सतरा आणि इथे येईल पंचवीस म्हणजे सतरा छेद पंचवीस जर एक तास प्लस हा जो काही आहे सतरा छेद पंचवीस हा झाला तासामध्ये तुमचा कन्वर्ट तर यांची बेरीज करायची आहे तुम्ही किंवा ह्याला एक सतरा छेद पंचवीस असंसुद्धा लिहू शकता तुम्ही पंचवीस ह्याला ह्याला गुणाकार करायचा आहे पंचवीस एक पंचवीस आणि ह्याची बेरीज करायची आहे पंचवीस एक पंचवीस प्लस सतरा भागीला पंचवीसला पंचवीस छेदात जे आहे ते लिहिलं सतरा प्लस पंचवीस येथील बेचाळीस भागीला पंचवीस हा आलं तुमचा तासामध्ये टाइम तर आता तुम्हाला स्पीड दिलेला आहे स्पीड मिळू शकतो बेचाळीस भागीला बेचाळीस छेद पंचवीस हा तास आहे हे अंतर आहे बेचाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर भागीला अंतर भागीला वेळ जर केला तर वेळ आहे तुमची बेचाळीस छेद पंचवीस तासा हा तासामध्ये आहे बेचाळीसला बेचाळीस कंटले म्हणजे पाच बरोबर पंचवीस तर 25 सात बरोबर किती हेच विचारलं आहे हा किलोमीटर प्रति तासात वेग आहे ॲक्च्युली मग याचा करायचा आहे तुम्ही तिरकस गुणाकार एक्स बरोबर हा सात इकडे जाईल पंचवीस गुणीला सात येईल तर हा पाच इथे भागाकारात जाईल पाच एक पाच पाचा पाच पंचवीस म्हणजे एक्स बरोबर येईल एक पस्तीस किलोमीटर प्रति ताशी तर ऑप्शन क्रमांक बी किंवा दोन पस्तीस किलोमीटर प्रति ताशी याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद